आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कॉफी म्हण्या आता या वेळेला कॉफी. पण भाई मी तुला कॉफीच देऊ शकतो. चिअर्स. हाय जयवीरू, इतकं काय मोठा जोक झाला मलाही सांगा. मी असते तुला जोक कळला हा एक जोकच झालाय. अरे वा, मणिसरांचा मूड आज जागेवर दिसतोय. ते जुने टिपिकल मणिसर परत आल्यासारखे वाटतात. मला टोचून बोलणारे, माझ्या प्रश्नांना उलट उत्तर करणारे. नाईस, चांगलंय मणी. इनफॅक्ट मला काय वाटतंय माहितीये, मध्ये जे काही झालं ते आपण सगळ्यांनीच विसरूया आणि जोमाने कामाला लागूया. सुजित, तुला माहितीये का आपल्या वर्करचा स्पीड सुद्धा वाढलाय, चांगलं काम करतायत ते. आणि याचं कारण माहितीये का तुम्हाला? कारण आता काहीच डिस्ट्रॅक्शन नाहीये. संजीता, तू विषय काढलाच आहे म्हणून तुला सांगतो, आपल्या फॅक्टरीला मिळालेल्या काही ऑर्डर्स पैकी काही ऑर्डर्स आपण आउटसोर्स करतो. डिटेल्स तुला मणी सांगेलच. आउटसोर्स का सुजित? अरे आपल्याकडे पुरेसे वर्कर्स आहेत, आउटसोर्सिंगची काही गरज नाही आपल्याला. संचिता, हे मी तुला सांगतोय, सल्ला नाही मागत आहे. विचारल्यानंतर सल्ला द्यावा हो ना? नाही तसं नाही, माझं म्हणणं इतकंच आहे की आपल्याकडे वर्कर्स आहेत ना, काम आउटसोर्स करायचं म्हणजे पैसे जास्त वाढतील, खर्च वाढेल आपला, फायदा काही नाही होणार आपल्याला. बजेटिंगचं काम माझं आहे संचिता, सो तू याची काळजी करू नकोस. आणि या ज्या काही स्पेशल ऑर्डर्स असतात ना, यात क्वांटिटी नाही क्वालिटी मॅटर करते, म्हणून आपण हे आउटसोर्स करतोय. गॉट इट? मणी सर, माझं म्हणणं तेच आहे, गरज काय? या आधी सुद्धा आपण अशा स्पेशल ऑर्डर्स घेतल्याच आहेत ना, त्या आपल्याच वर्कर्सनी पूर्ण केल्यात. मला नाही आठवत कधी एका क्लायंट कडून कंप्लेंट आलेली, म्हणून म्हटलं की गरज काय. संजिता, प्रत्येक गोष्टीची सुरुवात कधीतरी होते, ही या गोष्टीची सुरुवात असं समज. आणि तसंही हे सगळे डिसिजन घेण्यासाठी आम्ही आहोत की तू फक्त तुझ्यापर्यंत आलेल्या ऑर्डर्स, तुला मिळालेल्या सूचना फॉलो करण्याचा प्रयत्न कर. इतरांकडनं काम करून घे, हे तुझं काम आहे. हे जमेल तुला? हो, का नाही जमणार. परफेक्ट, मग मी मेल करतो तुला तसा. सुजित, तुला एक सांगायचं राहिलं, चल ना. बोल ना. ती जी मशीन आहे त्या मशीन मध्ये आपल्याला सगळं. यांच्यात बट्टी झाली, पण त्या पार्टीत जवळपास हाणामाऱ्या करायच्या बाकी होत्या. काय वैताग आहे यार हा. दोघेही एकाच मुलीच्या मागे लागलेत, पण एकमेकांना टाळ्या काय देतायत, हसतायत काय. संचिता, यांच्यात काय शिजतय हे बघायला आज.